मित्रांनो, आज आपण इतिहासातील नवव्या धड्याबद्दल माहिती पाहणार आहोत आणि धड्याचे नाव आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य। दक्षिण भारतातील प्राचीन राज्य, तर या धड्याची प्रस्तावना सुरुवातीला मी तुम्हाला देणार आहे। आणि मित्र, या टायटल मध्ये जर बघितलं आपण, या शीर्षकामध्ये जर बघितलं तर दक्षिण भारतातील प्राचीन राज्य, सुरुवातीला आपण दक्षिण भारत म्हणजे कोणता एरिया हे जाणून घेऊ। आणि मित्र बघा, जसं आपण सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो याच्यावरून आपण दिशा ठरवतो, पण नकाशाच्या दिशा या ठरवत असताना वरची बाजू उत्तर असते तर खालची बाजू दक्षिण असते, हे खूप महत्वाचं आहे। कधीही उत्तरेला वरच्या बाजूला बाण दाखवलेला असतो, मग वरची बाजू उत्तर, खालची बाजू दक्षिण। आणि आपण जर नकाशाकडे तोंड करून बघितलं तर आपल्या उजव्या हाताची बाजू ही पूर्व असते आणि डाव्या हाताची बाजू ही पश्चिम असते, तर या बाजूंचा चांगला नीट अभ्यास करायचा। आता आपल्याला बघायचं आहे दक्षिण भारत, सर्वात खालचा जो भाग आहे केरळ राज्य वगैरे, तर तो जो भाग दक्षिण भारतामध्ये येतो। नंतर आपण पाहणार आहोत प्राचीन राज्य म्हणजे काय। आता प्राचीन इतिहासाचे तीन कालखंड पडतात, या तीन कालखंडामध्ये सर्वात आधीचा कालखंड म्हणजे प्राचीन, नंतर मध्ययुगीन आणि त्यानंतर आधुनिक, असे तीन कालखंड पडतात। आणि मित्र, राज्य म्हणजे प्रशासन चालवण्यासाठी असलेला ठराविक एरिया, तो सीमांनी बंधित केलेला असतो। याच्यामध्ये आपण या प्रकरणामध्ये चेर, पांडे, चोळ ही राजघराणे यांचा अभ्यास करणार आहोत, त्याचबरोबर सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकृत राजघराणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत।